अभिनेत्री ईशा केसकर सध्या सुट्ट्यांचा आनंद घेते. ईशा सध्या गोव्यात तिच्या कुटुंबासोबत आली आहे आणि या ट्रिप मध्ये तिने तिच्या वडिलांसाठी एक खास गोष्ट केली. बीच वर तिनं बाबा असं वाळूवर लिहिलंय. वडिलांना दिलेल्या या गिफ्टचा आणि तिच्या आई सोबतचा एक फोटो तिने नुकताच सोशल मीडियावर शेअर केला. ईशाने या पोस्टला बाबा फक्त तुझ्यासाठी असं कॅप्शन दिलंय. या फोटो मध्ये ईशा आणि तिची आई खूप आनंदी दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच ईशाच्या वडिलांचं प्रदीर्घ आजारपणामुळे निधन झालं. या दुःखातून सावरत ईशाने पुन्हा एकदा नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. 24 नोव्हेंबर 2020 ला ईशाच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला. तिच्या वडिलांनी तिला अभिनय क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं. ती तिच्या वडिलांच्या खूप जवळ होती. या आधीही ईशाने तिच्या बाबांसाठी एक स्पेशल पोस्ट लिहिली होती. या पोस्ट मध्ये ती म्हणते, बाबूस्की तू बेस्ट आहेस. 10वीचा रिझल्ट, मी केलेल्या कॉलेजची निवड, जपानचं स्कॉलरशिप आणि माझ्या करिअरची निवड. जेव्हा संपूर्ण जग आणि आई सुद्धा माझ्या गोष्टींना नकार देत होती तेव्हा तू हो म्हणालास, त्याबद्दल तुझे खूप खूप आभार. जय मल्हार या मालिकेतून सुरुवात केलेल्या ईशाने माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनायाची भूमिका साकारली. मात्र काही काळापूर्वीच तिनं ही मालिका सोडली. तिने गर्लफ्रेंड या सिनेमात देखील काम केलं होतं. ईशा आणि तिच्या आईचे हे फोटोज तुम्हाला कसे वाटले हे कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.